सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमिला गणपति मौली सारगा नमिला गणपति मौली सारगा चोर प्रभु जय जय मक्खन चोर जयांची के लिए स्मरण हो ये सगळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता क्षण क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली बुद्धिदाता श्री गणेश कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती माझे गुरुवर्य माझे आई वडील माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल प्रवचनकार वर्ग असेल उपस्थित मातृभगिनी वर्ग असेल श्रोतृवर्ग गायक वादक तथा आदी करून सर्व कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ विठ्ठल विठ्ठल ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायिक झालोय ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याच करीता आहे की या संत परंपरेनं जे जे काही पाहिलं ज्याचं ज्याचं आचरण केलं ती गोष्ट अखिल विश्वामध्ये श्रेष्ठ मानली गेली संत काय म्हणतात सर्व्यापि सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् याचा अर्थ असा की या जगामध्ये कोणीच दुःखी नसावं सर्व जीव सुखी असावेत अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमता जर कुठे झाली असेल तर ती माझ्या भारत देशामध्ये झाली यापुढे जाऊन संत सांगतात
अयम निजोपरो वेत्ति गणनालघु चेतसाम उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम। वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत हे विश्वची माझे घर, हो हे विश्वच माझं घर म्हणायला लावणाऱ्या भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय। नवे नवे या महाराष्ट्र सारख्या मातीला ही श्रेष्ठ अशी संत परंपरा लाभली आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय आणि यापेक्षा नक्कीच कुठलं भाग्य असं महाराज। विठ्ठला विठ्ठला। भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणायचे की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संत परंपरा ही भारताला लाभलेली आहे, परंतु भारतापेक्षाही सर्वात भारतामध्ये सर्वात श्रेष्ठ संत परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे। म्हणून भारत एक राष्ट्र आहे परंतु हे महाराष्ट्र आहे। बघा विठ्ठल विठ्ठल। आणि या महाराष्ट्रातील देहूगाव, या देहूगावचे सुप्रसिद्ध साधू असणारे श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेला विठ्ठल विठ्ठल। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हाला आम्हा सामान्य जीवाला उपदेश करतात की बाबांनो विचार करा, पण विचार करत असताना कसा करा, कधी करा, केव्हा करा याचंही सूत्र सांगतात। महाराज म्हणतात विचार करा पण कसा करा, क्षण क्षणा हाची करावा विचार। बर विचार करायला सांगितला, मग कशाचा विचार करायचा? तर या जन्म मृत्यूचं जे बंधन आहे, हा जन्म मृत्यूरूपी भवसागर आहे, तो तरुण जाण्याचा विचार करा। पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात हा विचार का करायचा, तर नाशिवंत देह जाणार सकळ। हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, तो एक ना एक दिवस नक्की जाणार आहे, हे ठरलेलं आहे। म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। मग या सर्वांमध्ये भवसागर तरुण जात असताना महाराज आपल्याला एक तरुण जाण्यासाठी सोपा मार्ग सांगतात, तो मार्ग म्हणजे संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी। या संत समागमामध्ये तुम्ही जर लवकरात लवकर गेलात तर हा भवसागर तुम्ही तरुण जाण्यासाठी मार्ग सोपा होईल। आणि या संसारामध्ये या व्यवहारातल्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकला नाहीत ना, तर तुम्हाला भवसागर लवकर तरुण जाता येईल। विठ्ठल विठ्ठल। आता अभंगाचा शब्दशास्त्र भावार्थ आपल्या समोर मांडला। अभंगावर विस्तृत विवेचन करण्यापूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा, एरवी अल्पसा असतो, परंतु माझ्याकडे जवळजवळ कारण भलं मोठं कुटुंब आहे, तसं पाहायला गेलं तर या कुटुंबाचं कौतुक केलं पाहिजे की कारण या आत्ताच्या काळामध्ये हे सर्व कुटुंब एकत्रित आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचं। त्यामुळे दीर्घसा परिहार सांगते की पुण्यभूमी पावन क्षेत्र असणार हे पंढरपूर जवळील चिंचोली भोसे, बरोबर ना? हा, आणि यातील हे पवार कुटुंब दुर्दैवानं किंवा काळाच्या ओघानं आज वर्षापूर्वी म्हणजे द्वादशीला पवित्र काळी आपल्या घरातील अतिशय सुंदर असं ज्यांचं व्यक्तिमत्व होत अशा आपल्या हेमलताताई, त्या आपल्याला सोडून मागच्या वर्षी आम्ही इथंच होतो बघा संध्याकाळी, आणि निरोप आला की असं अशी दुर्घटना झालेली आहे। आणि ताईंकडून कसं ह्या मधल्या घरी आमचं नेहमी येणं जाणं असतं, त्यामुळे त्यांच्याकडून ताईंबद्दल बऱ्याच वेळा पाहिलेलं पण आहे, परंतु काल बोलता बोलता सांगितलं की अतिशय आदल्या दिवशी माझंच कीर्तन झालं होतं, बरोबर की नाही, एकादशीला, आणि सगळ्यांसोबत फराळ वगैरे केलं, आणि काय देवाच्या मनात आता आली देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना, त्यामुळं अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं आणि त्या आपल्याला सोडून गेल्या। आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत। त्यांच्या पश्चात त्यांचे सासरे बाळासाहेब पवार, त्यांच्या सासूबाई कुसुम पवार, त्यांचे पती अजित पवार, मुलगा अमित पवार, मुलगी कोमल बागल, त्याचबरोबर त्यांचे धीर गणपत पवार, त्यांच्या जाऊबाई सुवर्णा पवार, त्यांच्या पुतण्या ओंकार पवार, त्यांची पुतणी नेहा पवार, तन्वी पवार, भाची अस्त्री शिंदे, भाचा अद्वय शिंदे, त्याबरोबर नननबाई त्यांच्या साधना शिंदे, त्यांच्या आई कुसुम सपकळ, त्यांचे मोठे भाऊ सुद्धा आलेले आहेत रवींद्र सपकळ आणि छोटे भाऊ महेंद्र सपकळ,
असं सुंदर त्यांचा सर्व परिवार त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या निमित्त काहीतरी दोन शब्द ऐकायला जमलेला आहे. विठ्ठल विठ्ठल घरामध्ये आपण त्यांच्या आठवणीला थोडासा उजाळा देत तुकोबारायांचा उपदेश आपल्याला ऐकायचा आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला विचार करायला सांगतात. तत्पूर्वी मी आपणाला एक विनंती करते की बघा, ज्ञानोबाराय सांगतात कुठलाही श्रोता असला, कुठलाही वक्ता असला, तर त्याला श्रोते अनुकूल असेल तर तो कार्यक्रम बहरत असतो, बरोबर की नाही? माऊली सांगतात बघा, आपल्या अंगणामध्ये आपण एखादं छोटस झाड लावतो, झाड मोठं झाल्यावर होतं छोटस रोपटं लावतो, बरं? रोपटं आपल्या दारात लावल्यानंतर त्याला पाणी घालायचं काम सुद्धा कोणाचं असतं? बोला, माझ्याकडे बघा आणि बोला थोडस. हा, रोपट्याला पाणी घालायचं काम कोणाचं असतं? आपण आपल्या दारात लावलेलं रोपटं मोठं करण्यासाठी पाणी सुद्धा आपणच घातलं पाहिजे. हा, मग ज्ञानोबाराय सांगतात की हे सार स्वतःचे गोड तुम्हीची लाविले जी झाड. माऊली म्हणतायत हे सार स्वतःचं, हे माझ्या ज्ञानाचं जे निवृत्ती दादांना सांगताय की हे जे झाड आहे ते तुम्ही लावलेलं आहे, मग आता ते बहरायचं कसं? तरी अवधानामृते वाढ सिंपोनी किजे. अवधान म्हणजे तुमचं लक्ष, तुमचं चित्त जर त्या वक्त्याच्या सांगण्याकडे असेल तर ते झाड बहरत जाणार आहे, बरं का? माऊली हे निवृत्तीदादांना सांगतात आणि माझीही तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे सुरू झालेलं हे रोपटं जर सुंदर बहरावं वाटत असेल तर तुम्ही सर्वांगाचे कान करून लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. आपल्या घरातील आठवणी जाग्या करण्याचा हा एक योग आहे आणि त्याचबरोबर देवाच्या सेवेचा सुद्धा हा योग आहे, बरोबर की नाही? देवाच्या सेवेचा योग असताना बघा, आणि एक प्रकारे आपलं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेणारी ही एक साधना आहे, प्रक्रिया आहे. चित्तशुद्धीसाठी काय केलं पाहिजे जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला, बरं का? चित्तशुद्धीसाठी काय केलं पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नाथ महाराजांनी निर्वाळा देऊन टाकला की मी तुम्हाला चित्तशुद्धीचं साधन सांगतो. नाथ महाराज सांगतात माझी कथा का माझे नाम सकळ पातका करी भस्म हे चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. की चित्तशुद्धीसाठी कथा कीर्तनासारखा दुसरा सोपा उपाय नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात की देवा मी माझ्या कथेतून माझ्या कीर्तनातून तुझ्या रूपाचं तुझ्या गुणाचं वर्णन करून माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईन. पवित्र होईन चरित्र उच्चारी रूपाच्या आधारे गोचरिया रूपाच्या आधारे गोचरिया रूपाच्या आधारे गोचरिया पवित्र होईन चरित्र उच्चारी रूपाच्या पवित्र होईन. पण कस चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. आणि काय सांगू का तुम्हाला, हे जे व्यासपीठ आहे या व्यासपीठाला आपण काय म्हणतो, नारदाची गादी म्हणतो. पवित्र अशा नारदाच्या गादीवरून इथं उभा राहिल्यानंतर बघा, अनावधानानं का होईना आपल्याकडून जर अनाधिकारी व्यक्तीचं वर्णन होत असेल तर तुकोबाराय सांगतात आपल्या जिव्हेला विटाळ लागतो. विठाळ विठाळ. तुका म्हणे करी जिव्हेची विटाळ लटिक्याची मूळ स्तुती होता. लटिक्या म्हणजे खोट्या माणसाची जर स्तुती इथं उभा राहिल्यावर झाली तर तुकोबाराय सांगतात आपल्या जिव्हेला विटाळ लागतो. मग इथं उभा राहिल्यानंतर काय करायचं? एकतर देवासंबंधी बोलायचं किंवा देवस्वरूप संतासंबंधी बोलायचं. विठाळ विठाळ. आणि अशा देवस्वरूप संतांचा उपदेश आपल्याला या थोड्याशा वेळामध्ये ऐकायचा आहे. तुकोबाराय सांगतात की
या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आल्यानंतर बघा दोन दिवसाला फार महत्व असतं आपल्या जीवनामध्ये. दोन दिवस फार महत्वाचे असतात. कोणते? पहिला म्हणजे येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. येण्याच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो. आजच्या भाषेत आपण बर्थडे साजरा करतो, बरोबर की नाही? त्या दिवसाला महत्व दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आपण येण्याच्या दिवसाला आपला वाढदिवस साजरा करतो आणि जाण्याच्या दिवसाला एक महत्व आहे म्हणून आपण वर्ष श्राद्ध किंवा पुण्यतिथी करत असतो. मग मला सांगा, आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असतं? येण्याचा दिवस आणि जाण्याच्या दिवसाच्या मधल्या प्रवासाला आयुष्य म्हणतात. विठ्ठल तुकोबार यांनी या अभंगातून आपल्याला उपदेश केलेला आहे. सामान्य जीवाला आपल्याला भवसागर करून जाण्याचा उपदेश करताना शास्त्रामध्ये असं चिंतन आहे की उपदेश करताना सुद्धा अधिकार पाहिला पाहिजे, बरं का? कोणालाही उपदेश करून चालत नाही. उपदेश करत असताना सांगणाऱ्याचा तरी अधिकार असावा किंवा ते सांगणारे सांगत असताना ऐकणाऱ्यांचा तरी उपदेश अधिकार असावा. आपल्या सगळ्यांना एक लहान बाळ माहिती आहे, आपण त्याला अर्भक म्हणतो. अतिशय नुकतंच जन्मलेलं एक 4-5 महिन्याचं म्हणू किंवा 3-4 महिन्याचं बाळ आहे. त्या बाळाला जर आपण चांगलं पंच पकवानांचं ताट दिलं तर त्याला ते खाता येईल का? बोला थोडं. हो नाही काहीतरी बोला. पंच पकवानांचं ताट त्याला दिलं तर त्याला खाता येणार नाही. त्याचं भरण पोषण कशावर आहे? आईच्या दुधावर, बरोबर की नाही? मग माऊली सांगतात की ज्याला ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तेच दिलं पाहिजे ना. अधिकार त्याचा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. ज्याला जेवढं ओझ सहन होते तेवढंच दिलं पाहिजे. आणि माझाही हात प्रयत्न राहील की तुम्हाला माझं बोलणं झेपेल, याच भाषेत मी तुम्हाला सांगेल. विठ्ठल विठ्ठल उपदेश करताना तुकोबराय सांगतात की बाबांनो क्षणक्षणा हाची करावा विचार. विचार करत असताना तुम्ही आम्ही म्हणू की आम्ही विचार 24 तास करत असतो, पण कशाचा विचार करत असतो? हा तुम्ही बोला जरा. सकाळी काय विचार करतो? काय भाजी करायची? थोडं 4 वाजले की संध्याकाळी काय भाजी करायची? हा तर मी तर म्हणे जागतिक लेवलचा महिलांना पडलेला प्रश्न. विठ्ठल विठ्ठल आपल्याला आपले प्रश्न माहित असतील, स्वयंपाकाचं नाही पण तरी पण आपले प्रश्न सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संपतच नाही, बरोबर की नाही? उत्तर मिळालं तरी त्या उत्तरातून दुसरा प्रश्न तयार होतो. म्हणून तुकोबार हे सांगतात संसाराचा विचार करायचा नाही, कारण संसारातले प्रश्न कधीही न थांबणारे आहेत, न संपणारे आहेत. अनुत्तरित असे संसारातले प्रश्न आहेत की ज्याचं उत्तरच नाहीये, आणि जरी असलं तरी ते प्रत्येकालाच पटेल असं नाहीये. म्हणून तुम्ही संसाराचा विचार न करता करावी तातडी परमार्थी. परमार्थ शब्द इथं वापरलेला आहे तुकोबारांनी. मग परमार्थ 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 म्हणजे तरी काय हो? तुम्हा सगळ्या काही लोक शिकलेल्या सो कॉल्ड शिकलेली जी लोक आहेत त्यांना परमार्थ म्हणजे एक ढोंग वाटत की काहीतरी उगत आव आणलेला आहे आणि तुम्ही काहीतरी तुम्हाला बरं वाटावं, तुमचा उदोउदो व्हावा म्हणून हे सर्व करत आहे. तर परमार्थ हे वरून दाखवण्याची व्यवस्था नसते महाराज. परमार्थ म्हणजे ही अंतकरणाची अवस्था असते. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थ करत असताना तुकोबारांनी आपल्याला परमार्थाचाच विचार करायला सांगितलेला आहे. विचार करत असताना तुकोबार सांगतात विचार हा डोक्यानं करावा, बरं का? व्यवहारामध्ये विचार हा डोक्यानं करावा आणि परमार्थामध्ये विचार हा हृदयानं करावा. परमार्थामध्ये डोकं लावून चालत नाही. बघा आपण ज्ञानेश्वरी वाचतो, आपण म्हणजे तुम्ही सगळे वाचता ना ज्ञानेश्वरी, आहे ना? परत कोणाकोणाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे? अहो लाजू नका, हात वर करा. हा एवढ्यांच्याच घरात ज्ञानेश्वरी आहे का?
बर बत्ती कधी उघडली आहे का हे महत्त्वाचं घरात सगळ्यांच्याही असेल पण ती उघडली आहे का सप्त्याच्या वेळी सगळ्यांच्या 7 दिवस उघडतात तो भाग वेगळा मग आपण पारायण करतो बरोबर की नाही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो सप्त्याला करतो हा कोण कोण बसलंय बरं तुमच्यापैकी सप्त्याला पारायणात पारायणाची पद्धती माहिती आहे तिथली व्यासपीठ चालक असतात आणि आपण साईडला बसलेला असतो व्यासपीठांपुढे त्यांच्यापुढे माईक असतो आणि आपण फक्त बोट फिरवायची कामं करायची आपण तिथं बसून व्यासपीठ चालक बरोबर चाललेत का नाही तपासत असतो एवढा आपला अधिकार असतो तिथं बसल्यावर आणि एका गावामध्ये असं पारायण चालू होत पारायण चालू असताना एक 70-80 वयाचे आजोबा होते बरं का ते रोज बघायचे 7 दिवस पारायणाला एक कोणीतरी मोठा व्यक्ती येतोय 4-5 लोक साईडला बसून त्यांच्यासोबत वाचतायत हे काय चाललंय बरं त्याला काही इकडचा गंध नव्हता म्हणजे एके दिवशी काय झालं सप्ताह वगैरे झाला आणि झाल्यानंतर तिथल्या लोकांना त्या आजोबांनी विचारलं आजोबा तुम्ही हे सर्व काय करताय तर त्यांनी सांगितलं की पारायण आहे ज्ञानेश्वरी सारखा मोठा ग्रंथ आहे आणि त्याचं आम्ही पारायण करतो तर आजोबांनाही वाटलं इच्छा झाली की मलाही पारायण करायचंय पारायण करायचंय तर म्हणे चांगली गोष्ट आहे या वयात का होईना पण ज्ञानेश्वरीचं पारायण करावं ही सद्बुद्धी माऊलींनीच दिली आणि मग काय त्यांच्याकडे ग्रंथही नव्हता मग ग्रंथही उपलब्ध करून दिला आणि घरी आले आजोबा घरी आले आता बघा कधीही न वाचल्यामुळे काय होतं त्यामुळं ग्रंथ एकदा तरी नजरेतून खालून गेला पाहिजे म्हणजे आपल्याला कुणी वेड्यात काढू शकत नाही घरी आले पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आता ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आपण उघडून बघितलाय का ग्रंथामध्ये एक छोटीशी दोरी असते की आपलं वाचन कुठपर्यंत आलंय हे आपल्या सोयीसाठी तिथं दिलेलं असतं त्या आजोबांनी काय करायचं पहिला अध्याय उघडला पहिला अध्याय उघडला ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्या आणि एक 5-6 पानं झाले असतील आणि दोरी तिथे ठेवली आणि ग्रंथ ठेवून दिला त्या आजोबांचा एक छोटासा नातू होता बरं का आजोबांना जर 70-व्या वर्षी ज्ञानेश्वरीची आठवण झाली असेल तर नातू कसा असेल हा थोडा विचार तुम्हीच करा आणि झालं काय तो नातूही बघायचा बाबा एवढ्या दिवस तर काय आजोबांनी कसलं पुस्तक घेतलं नाही आता मी पुस्तक घेऊन अभ्यास करतोय आणि आजोबा कसला अभ्यास करताय त्या नातवाला प्रश्नच पडला त्याच्यामुळे तो रोज बघायचा निरीक्षण करायचा काहीतरी आजोबा वाचतायत बाबा मग असा एक महिना करत करत एक महिना झाला आणि पहिला अध्याय पूर्ण झाला आजोबांचा एका महिन्यात पहिला अध्याय पूर्ण झाला मग त्या नातवानं काय केलं आता ती दोरी ना पहिला अध्याय संपल्यानंतर तिथे ठेवली होती त्यानं पुन्हा पहिल्या पानावर आणून ठेवली आजोबांनी दुसऱ्या दिवशी ग्रंथ उघडला पुन्हा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या पुन्हा एक महिना पहिला अध्याय पुन्हा आठवण काय करायचं ती दोरी उचलायची पहिल्या पानावर आणून ठेवायची पुन्हा ओम नमो जी आद्या अहो 6 महिने पहिला अध्याय चालला होता वारकऱ्यांना वाटलं 6 महिने म्हणण्यापेक्षा पुढचा सप्ताह येऊपर्यंत पहिलाच अध्याय चालला होता मध्ये वारकरी आले त्यांना वाटलं आजोबांचं ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण झालेलं असावं आणि मग ते आजोबांची खास भेट घेण्यासाठी आले आणि म्हणाले की आजोबा झालं का ज्ञानेश्वरीचं पारायण त्यावर ते आजोबा काय म्हणतात ऐका आजोबा म्हणतात काय नाही हो तेच तेच लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच लिहिलंय आता ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच लिहिलंय का याने तेच तेच वाचले अहो ग्रंथ वाचण्यापूर्वी ग्रंथ उघडण्यापूर्वी ग्रंथाबद्दल काहीतरी तर आपल्या माहिती पाहिजे कारण आपला आपला आपण जर हिंदू स्वतःला म्हणत असू ना तर आपल्या घरामध्ये भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ असलेच पाहिजे महाराज विठ्ठल विठ्ठल असं पारायण करायचं नाही बरं का पारायण 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 कुठपर्यंत करायचं जोपर्यंत हा देह नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं विठ्ठल